नमस्कार, मी प्रमोद पुरी, आपले शासकीय कर्मचारी सेवा आत्मामध्ये स्वागत करीत आहे. आजचा जो विषय आहे तो जे सेवानिवृत्त कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहे त्यांची म्हणजे 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीमध्ये जे सेवानिवृत्त झालेले आहे आणि त्यांची जी वेतन पडताळणी करता सेवा पुस्तक गेले होते ते सेवा पुस्तक पडताळून आलेले आहे, तर त्यांची जे लिव इन्कॅशमेंटचा डिफरन्स आहे तो कसा द्यायचा याबाबतचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये आपण टिप्पणी कशी लिहायची, ऑर्डर कशी करायची आणि बिल कसं ट्रेझरीत टाकायचं या तिन्ही गोष्टी या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये नमूद करणार आहोत. तर आपण प्रथम काय करू, का टिप्पणीमध्ये येऊ. हे टिप्पणी कारण टिप्पणी टाकू. अर्जित रजा रोखीकरण मंजूर करण्याबाबत कर्मचाऱ्यांचं नाव आणि हे रेफरन्स टाकलेले आहे, एवढेच टाकायचे आपल्याला आणि याच्यामध्ये काहीच करायचं नाही आहे. आपल्याला हे टिप्पणी टाकलेली आहे का बा यांचं नाव टाकायचं बा हे 31 मे रोजी शासकीय सेवेत सेवानिवृत्त झाले. त्यांच्या पुस्तकात जेव्हा मूळ पुस्तकामध्ये किती दिवस शिल्लक होती तर 300, सर्वांच्या बहुतेक 300 असते, किंवा बदल असेल तर या ठिकाणी बदल करायचा आणि 6व्यानुसार त्यांना आपण किती ग्रेड पे आणि मूळ वेतन आणि ग्रेड वेतन दिलं होतं हे नमूद करायचं आणि हेच परत या ठिकाणी टाकायचं आणि याप्रमाणे आपण यांना किती रुपये मंजूर केले होते हे टाकायचं. आता या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं की आपण जेव्हा रजा रुकीकरण 6व्या वेतनात दिले होते तर तेव्हा जेव्हा ते कर्मचारी रिटायर झाले असेल तेव्हा आपण त्यांना तो डीए वेगळा होता आणि त्यानंतर अजून डीए बदलल्यामुळे डीएची पण थकबाकी दिलेली आहे, तर दोन्ही रक्कम या ठिकाणी 9/39/830 मध्ये धरायच्या त्यानुसार करण्यात आले असून ते कसं सेवानिवृत्तीचं घेतलेलं आहे मी. हा 31 मे रोजी एवढं यांना हे दिलं होतं त्यानुसार यांचं पडताळणीपत्र पूर्ण झालेलं आहे असं लिहिलेलं आहे. तरी श्री यांचे महाराष्ट्र नागरी सेवा नियम 2019 7व्या वेतन आयोग नुसार एवढ्यावर झालेलं आहे आणि ते जेव्हा रिटायर झाले तेव्हाचा जो व्याजदर आपला महागाई भत्ता असेल तो टाकायचा, कारण की हे 2017 झाले तर 4%, 18 झाले असेल वेगळं, 1/16 नंतर झाले असेल 1/16 म्हणा किंवा जून 16 पर्यंत तर 0%, याच्याप्रमाणे हे असा एक आदेश तयार करायचा. हा झाला आदेश. आदेशानंतर आपण काय करू, आता कारण टिप्पणी झाली आता आदेश करू. हा एक आदेश तयार केला, त्यांचं नाव वगैरे टाकलं, रेफरन्स टाकलेले आहे. या ठिकाणी फक्त आपला जो कार्यालयाचा जो काही तुमचा आदेश असेल तो या ठिकाणी टाकायचा. या ठिकाणी टाकल्यानंतर हे बदलून घ्यायचं, कर्मचाऱ्याचं नाव 31 मे सेवानिवृत्त झाले त्यांचे 31 मे रोजी एवढे शिल्लक होते, या कार्याचे पत्र क्रमांक जे काही असेल ते टाकायचं. खाती जमा रक्कम असलेले हे 300 दिवस रोख करण्यात येत आहे, एवढं हे केलं. नंतर दुसरा पॅरेग्राफ याच्यामध्ये काही आपल्याला बदलायचं नाही, सर्व आपण रेफरन्स घेतलेलं आहे, संदर्भ पास हे केलेलं आहे. आता 4 अधिसूचनेतील यांचं हे जे होते ते एवढं आपण केलेलं आहे. सबब 1,05,000 महागाई भत्ता दराने जमा 300 दिवसाचं जे काही केलं असेल त्याप्रमाणे आपण या ठिकाणी हे सर्व दाखवून द्यायचं, जे आपले कॅल्क्युलेशन आलेले आहे ते जुने आणि नवीन, आणि याच्याप्रमाणे समाहित करून रक्कम प्रदान करण्यास मंजूर देत. हा झाला एक आदेश. हा एक आदेश झाला. आता आपल्या कारण टिप्पणी झाली, आदेश झाला, आता आपल्याला हे बिल तयार करायचं आहे. बिल तयार कसं करू, आता हे बिल 2 कर्मचाऱ्यांचं आहे तर इथं कर्मचाऱ्यांचं नाव टाकायचं, पोस्ट टाकायची आणि समोर रिटायर लिहायचं, रिटायर डेट टाकायची, 300 दिवस जे असेल ते तेव्हाचं बेसिक पे, आताचा जो बेसिक पे आहे तो आपण इथे टाकलेला आहे, ग्रेड पे नाहीच आहे. डीए किती टक्के होता तर 2%, जे जुलै नंतर रिटायर झाले म्हणजे जुलै 2016 तर त्यांचा 2%,
त्यांची ऑर्डर नंबर लिहायचा आणि याच्याप्रमाणे आपण हे कॅल्क्युलेशन इथे दाखवून द्यायचं. आता काय होणार आहे का, हे झालं हे कॅल्क्युलेशन आताचं नवीन प्रमाणे. आणि त्यांना आधी आपण जे पेट केलेलं आहे, जे मी मागे सांगितलं होतं आपल्याला का डीए चे डिफरन्स आणि मूळ जे आपण लिव्ह इन कॅशमेंट दिलं होतं हे दोघांची बेरीज करायची. आणि हे केल्यानंतर आपलं काय होईल का, यांना आता देय होते 1,53,820. ते याप्रमाणे यांचं हे तयार झालं. अजून दुसरे कर्मचारी आहे त्यांचं पण या ठिकाणी याचप्रमाणे डाटा भरला आणि याप्रमाणे हे आपलं बिल तयार झालं. आता हे बिल पूर्ण तयार झाल्यानंतर आपलं सर्व सीट्स तयार होते यामध्ये. इथे फक्त आपल्याला हेड बदलायचं आहे आणि ऑफिसचं नाव बदलायचं आहे आणि जो हेड असेल ते टाकायचं आपलं. नंतर आतमधलं पण तयार होऊन जाईल. शेवट फर्स्ट कॉपी जी आहे ती पण तयार होईल आणि मागचं पान पण तयार होऊन जाईल. या ठिकाणी सर्व याप्रमाणे हे बिल आपलं तयार झालेलं आहे. असं जर आपण बिल केलं तर यांना लिव्ह इन कॅशमेंटचं जे काही सर्व मिळेल ते सर्व या ठिकाणी यांना येऊन जाईल. याच्यामुळे सर्व जे सेवानिवृत्त झालेले आहे त्यांचं लवकरात लवकर आपलं बिल तयार होईल. सर्व रेडी रेकनर आपल्याला या ठिकाणी पुरवण्यात आलेला आहे. याप्रमाणे आपण सर्व हे करून घ्या. आपल्याला जे करेक्शन वाटते ते यामध्ये करेक्ट करा आणि याप्रमाणे सर्वांचे देयक कोषागारात सादर करा. मी आता हे देयक कोषागारात सादर केलेलं आहे. जर याच्यामध्ये काही ऑब्जेक्शन वगैरे आलं किंवा काही त्रुटी वगैरे किंवा काही नवीन मॉडिफिकेशन आलं तर याप्रमाणे आपल्याला पुढे सांगेल. म्हणजे आपल्याला तीनच गोष्टी करायच्या, आपल्याला टिप्पणी, ऑर्डर आणि देयक. याप्रमाणे हे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढं सांगण्यात येत आहे. आणि आपण आपल्या ब्लॉगवर पेन्शनरसाठी जे रिटायर झालेले आहे आणि ज्यांचं पेन्शन महालेखाकार त्यांना रिवाईज पाठवायची आहे, म्हणजे सातव्या प्रमाणे, म्हणजे ज्यांची सहाव्या प्रमाणे मंजूर झाली होती आणि त्यांना सातव्या प्रमाणे पाठवायची आहे, तर त्याकरता पेन्शन फॉर्म 6 for 7 पे रिवाईज पेन्शन केस. तर रिवाईज पेन्शन केस जे पाठवायचं आहे सातव्याचं, तर या ठिकाणी आपण हे केलेलं आहे. ते यामध्ये आपण जर पूर्ण डाटा भरला तर हे कर्मचाऱ्यांचं जे पेन्शन केस आहे ही रिवाईज होऊन एक्सेलची सीट दिलेली आहे. त्यामध्ये आपण थोडंसं करेक्शन करायचं, बेसिक वगैरे टाका आणि नाव वगैरे टाकून पीपीओ नंबर टाका आणि त्यांची पेन्शन केस रिवाईज महालेखाकारकडे पाठवा. कारण की पेन्शन केस आल्यावर आपण म्हणू का बा आपण लिव्ह इन कॅशमेंट देऊ, तर काही आवश्यकता नाही आहे. तुम्ही लिव्ह इन कॅशमेंट देऊन द्या आणि पुढे जर रिकवरी असली तर आपल्याला त्यांची ग्रॅज्युटी आहे. आणि रिकवरी होणारच नाही, कारण की आपण जर काम बरोबर करून राहिलो तर त्याच्यामुळे आपल्याला विश्वास असायला पाहिजे का मी जे काम केलेलं आहे ते बरोबर आहे. त्याच्यामुळे महालेखाकार यांच्याकडून पेन्शन मंजूर आल्यावर लिव्ह इन कॅशमेंट देऊ असं काही करायचं नाही. सुरुवातीलाच त्यांना लिव्ह इन कॅशमेंट देऊन द्या, नंतर महालेखाकाराकडे पाठवा, काही अडचण येणार नाही. आणि रक्कम जरी वसूल करायचे काम पडले तरी तुमच्याकडे त्यांची ग्रॅज्युटी वगैरे आहे. तर त्याप्रमाणे आजचा हा व्हिडिओ इथे या ठिकाणी संपवतो. तसंच आपला जो युट्यूबचा चॅनल आहे त्यामध्ये आपण या ठिकाणी व्हिडिओ टाकलेले आहे. तर आपण जर याच्यातून व्हिडिओ पाहिले तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला इथूनच कळतात. तर याप्रमाणे आपण हे करा. आणि आपण काय केलं, एक टेलिग्रामचं एक हे केलेलं आहे. म्हणजे काय होत आहे का, कोणाला जर आपल्याला टेलिग्राम मध्ये ग्रुपमध्ये जर ऍड व्हायचं असेल तर हे टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. या टेलिग्राम मध्ये आपण जॉईन व्हावं. म्हणजे काय होईल का, व्हॉट्सअपचा वापर न करता जर टेलिग्रामचा केला तर सर्वांपर्यंत मला जे काही सांगायचं आहे ते पोहोचवल्या जाईल. ही टेलिग्रामची लिंक दिलेली आहे या ठिकाणी. आणि काय होईल का, व्हॉट्सअपवर मला इंडिव्हिज्युअल प्रत्येकांना उत्तर देणे शक्य होत नाही, तर त्यामुळे आपण टेलिग्रामचा वापर करावा अशी आपणास विनंती आहे. पुढील व्हिडिओ लवकरच घेऊन येतो. आणि आपला जो भरपूर मला प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल मी आपले फार फार आभारी आहे. आणि आजचा जो हा व्हिडिओ आहे या ठिकाणी संपवतो. धन्यवाद, नमस्कार. या ठिकाणी पदोन्नती आश्वासित प्रगती योजना ज्यांना 1/16 नंतर मिळाली आहे तर
ते या ठिकाणी हे टाकलेलं आहे, तर याचा पण आपण पाहून घ्यायचं। इथे एक्सेलची शीट दिलेली आहे, त्याच्याप्रमाणे तयार करायचं। आणि कारण टिपणी वगैरे सर्व जर पाहिजे असेल तर या ठिकाणी आपण याचा उपयोग करायचा, जे आपल्याला सर्व मिळून जाईल। नमस्कार।